जमाने में गांव के कस्बे में गांव के पात्र महाजन के बड़े बड़े बाड़े होते थे, लेकिन आज उन बाड़े के केवल अवशेष नजर आते हैं। जो बाड़े एक जमाने में गांव की शान हुआ करते हैं, लेकिन आज इन जगहों पर कई खंडर बने हैं। तो कई जगह पर सीमेंट के बड़े मकान बने हैं, लेकिन कलमेश्वर तालुका के ग्राम तेल गांव के नथुजी महाजन ने अपने पुरखों का 100 साल पुराना बाड़ा आज भी जैसा का वैसा ही रखा है और इस बाड़े में आज भी पूरे परिवार के साथ रहते हैं। कधीकाळी ग्रामीण भागाच्या वैभवाची साक्ष देणारे त्या काळातील मोठे मालगुजार जमीनदार पाटील यांचे जे वाडे होते, तर त्या वाड्याचे आज काही ठिकाणी जर आपण बघितलं ते वाडे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत, त्याचे अवशेष दिसतात। नागपूर जिल्ह्यामध्ये बहुतेक गावखेड्यातील जे मोठे वाडे होते ते वाडे कधीकाळी एक त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतले जायचे, फार मोठं मैदान असायचं, त्यांचे पाटील लोकांचे गाईचे गोठे असायचे। परंतु काळाच्या ओघामध्ये आज त्या ठिकाणी मोठमोठ्या इमारती बनलेल्या आहे। परंतु कळमेश्वर तालुक्यातील तेलगाव इथे महाजन यांचा जो वाडा आहे तो वाडा अजूनही त्या काळातली 100 वर्षापूर्वीचा असलेला वाडा आजही त्यांनी त्याची जपवणूक केलेली आहे आणि ते पूर्ण संपूर्ण परिवारासोबत ते त्या ठिकाणी राहतात, दरवर्षी त्याची देखभाल दुरुस्ती करतात आणि अतिशय जुन्या काळातले त्या काळामध्ये असणारे जे काही अवशेष आहे किंवा त्या काळाच्या ज्या वस्तू आहेत शेती करता शेती मशागती करता वापरण्यात येणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या सर्व वस्तू त्या ठिकाणी आजही त्यांनी फार व्यवस्थितपणे जपून ठेवलेल्या आहे। मौदा से BCN न्यूज के लिए संजय गिरडे की रिपोर्ट।